पुन्हा एकदा स्वागत। शिवसेनेमध्ये फूट पडल्यामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात सापडलंय। सरकार वाचवण्याकरता आणि उद्धव ठाकरेंच्या मदतीकरता शरद पवार आता मैदानात उतरलेले आहेत, त्यामुळे आता शरद पवार विरुद्ध भाजप असा संघर्ष तापू शकतो। विधानसभेचे सभासद महाराष्ट्राच्या बाहेर गेले, ते इथं आल्याच्या नंतर माझी खात्री आहे शिवसेनेच्या बरोबर हे स्पष्ट करते आणि मोहम्मद कोणाचं आहे हे सिद्ध होईल। शरद पवार यांच्या या विधानावरून सध्या आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू झालेलं आहे। एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या बहुतांश आमदारांच्या बंडखोरीमुळं महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे, पण शरद पवारांनी मात्र हे सरकार बहुमत सिद्ध करेल असा विश्वास व्यक्त करत आमदार मुंबईत परतून महाविकास आघाडीला पाठिंबा देतील असा दावा केलाय। ज्यावेळेला हे विधानसभेचे सभासद महाराष्ट्राच्या बाहेर गेले, ते इथं आल्याच्या नंतर माझी खात्री आहे की ते ज्या पद्धतीनं त्याला नेलं गेलं त्याची वस्तुस्थिती ते लोकांना सांगतील आणि इथं आल्याच्या नंतर आपण अजूनही शिवसेनेच्या बरोबर हे स्पष्ट करते आणि मोहम्मद कोणाचं आहे हे सिद्ध होईल। पण शरद पवारांचं हे विधान म्हणजे धमकी असल्याचं सांगत भाजप नेत्यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तरादाखल आव्हान द्यायला सुरुवात केली आहे। केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी तर पवार यांना थेट आव्हान दिलंय। माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, सभागृहात येऊन दाखवा, ते येणारच आहेत, ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार, त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठीण होईल। राणेंच्या या थेट धमकीवजा इशाऱ्यानंतर शुक्रवारी संजय राऊत यांनी राणेंच्या आडून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, त्यावर बोलताना चंद्रकांत पाटलांनी राऊत यांचा चेंडू टोलावून लावला। आता लोक धमक्या देतात, ते सुद्धा माननीय शरद पवार साहेबांना धमकी देण्यापर्यंत काही लोकांचा माज वाढलेला आहे। या लोकांनी पूर्वी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आम्हाला सगळ्यांना धमक्या दिलेल्या आहे, देऊ द्या ना, काही हरकत नाही, ती अशी त्याची संस्कृती आहे, पण ही भाजपची संस्कृती आहे का असा मी प्रश्न विचारला। भारतीय जनता पार्टीची भूमिका ही महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून मी मांडत असतो, आणि पण दुसरं म्हणजे आमच्या सगळ्या नेत्यांना एखाद्याला उत्तरं देण्याचे अधिकार आहे। एकंदरीतच शिवसेनेत उभी फूट पडल्यानं महाराष्ट्रात राजकीय पेच प्रसंग निर्माण झाला। एकनाथ शिंदेंसारखा खन्ना नेता 50 आसपास आमदार घेऊन गुवाहाटीत ठाण मांडून असल्यानं उद्धव ठाकरे एकाकी पडलेत, त्यामुळं स्वतः शरद पवार यांनी सरकार वाचवण्यासाठी पुढाकार घेत बंडखोर आमदारांच्या घर वापसीसाठी प्रयत्न सुरू केलेत। पण हे करतानाच राणेंनी यात उडी घेतल्यानं या सत्तेच्या सारी पाटात आता भाजपही सक्रिय होत असल्याचं पाहायला मिळतंय, त्यामुळं या सत्ता संघर्षात पुढे नेमकं काय घडतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। एका बाजूला एक वर्ग असा आहे जो विचार करतोय की सत्ता संघर्षात नेमकं पुढे काय होणार, दुसरीकडे बहुतांश महाराष्ट्रातला एक वर्ग किंवा बहुतांश लोक असं म्हणतायत की हा सत्ता संघर्ष नेमका कधी संपणार, पण आत्ताची सध्याची परिस्थिती बघता, घडणाऱ्या घडामोडी बघता, हा सत्ता संघर्ष संपायला थोडासा काळच लागेल, थोडासा वेळच लागेल असंच वाटतंय। महाराष्ट्रातला सत्ता संघर्ष लांबणार, राज्यात झटपट सत्ता पालट अशक्य, सत्ता पालटासाठी लागणार आणखीन काही दिवस। महाराष्ट्रात सत्ता पालटाचे वारे वाहू लागलेत, महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलंय, एकाच आठवड्यात सत्ता पालट होईल असा अंदाज आधी करण्यात आला होता, पण सध्याची स्थिती पाहता राज्यात तातडीनं नवं सरकार येण्याची शक्यता अजिबात दिसत नाही। तज्ज्ञांच्या मते सध्याच्या घडामोडी पाहता सुरुवातीला एकनाथ शिंदे शिवसेनेचा वेगळा गट स्थापन करतील, त्यानंतर भाजपकडून सरकार अल्पमतात असल्याचा दावा केला जाईल, राज्यपाल सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगतील,
मग बहुमत सिद्ध करण्यात सरकार अपयशी ठरल्यास राज्यपाल सर्वात मोठ्या पक्षाला सरकार स्थापनेसाठी पाचारण करतील. या सगळ्या गोष्टी होण्यास खूप कालावधी जाणार असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. शिवाय यात कोर्टबाजी सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. माझ्या मते कोणकोणत्या पक्षाचं आहे हे म्हणण्यापेक्षा शेवटी कोणत्या तरी एका पक्षाला माननीय अध्यक्षांचा निर्णय मान्य झाला नाही तर ही लढाई पुन्हा न्यायालयात जाणार आहे. आता शिंदे यांच्या गटाकडे 2/3 आमदार असले तरी या आमदारांनी वेगळा गट स्थापन करणं किंवा सरकारच्या विरोधात मतदान करणं या अजूनही जरतरच्या गोष्टी असल्याचं तज्ज्ञांना वाटतं. जोपर्यंत हे सगळं फ्लोअरमध्ये किंवा विधानसभेमध्ये घडत नाही तोपर्यंत त्याला कायदेशीररित्या काहीही अर्थ नसतो. कारण जोपर्यंत ही गोष्ट तिथे सिद्ध होत नाही आपण नेहमी पाहतो की दरवाज्यापर्यंत लोक येतात तिथपर्यंत त्यांची मतं वेगळी असतात आणि हाऊसमध्ये गेले की मतं वेगळी असतात. हे सगळे लोक जर का शेवटच्या क्षणापर्यंत माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत राहिले तर मात्र राजकीय आणि कायदेशीर वेगळी गोष्ट घडू शकते हे नक्की. महाराष्ट्रातल्या सत्ता पालटाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सध्या जी अवस्था आहे ती पहिल्या टप्प्यातली, त्यामुळे सरकार कोसळणं आणि नव्या सरकारनं बहुमत सिद्ध करणं ही गोष्ट वेळ खाऊ आहे. त्यामुळे घडामोडी घडत असल्या तरी लगेच काही होणार नाही, यासाठी आणखीन काही दिवसांचा कालावधी लागणार असंच दिसतंय. चंद्रकांत पुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. शिवसेनेमध्ये राजकीय भूकंपानंतर आता भाजपमध्ये हालचालींना वेग आलेला आहे. शिंदेगड शिवसेनेतून बाहेर पडल्यास राज्यात पर्यायी सरकार स्थापनेची तयारी भाजपनं केलेली आहे. राज्यातील भाजप नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाशी या राजकीय घडामोडींवर चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपला शिंदे गटाकडून योग्य प्रस्तावाची प्रतीक्षा आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची खुर्ची डगमगली आहे, तर शिवसेनेच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झालाय. एकनाथ शिंदे गटाला शिवसेनेतील आमदारांचा वाढता पाठिंबा बघता महाविकास आघाडी सरकारचा डोलारा कोसळायची शक्यता राजकीय वर्तुळामध्ये वर्तवली जाते आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे शिवसेनेतील राजकीय वादळानंतर सूचक मौन बाळगून असलेल्या भाजपच्या पक्षांतर्गत मात्र खलबतांना वेग आलाय. शिवसेनेच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यास पर्यायी सरकार देण्याची तयारी भाजपनं सुरू केली आहे. काल देवेंद्र फडणवीस उशिरा रात्री दिल्लीमध्ये दाखल झाले. भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा, भाजपा पक्षश्रेष्ठी अमित शाह यांच्यासोबत रात्री चर्चा झाली आणि भाजपा नवा पर्याय देण्यासंदर्भात चर्चा देखील झाली. एकीकडे महाविकास आघाडी सरकार तांत्रिक मुद्द्यावरती या ठिकाणी एकनाथ शिंदे गटाला अडचणीत आणत असताना भाजपा या सर्व बाबींचा कायदेशीर विचार करत असल्याचं देखील आपल्या लक्षात आलेलं आहे. आणि पर्यायी सरकार कसं देता येईल या संदर्भातली बोलणी भाजपाच्या गोटात सुरू असल्याची माहिती मिळते. देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याशी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा केल्याचं बोललं जात आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर पर्यायी सरकार स्थापन करण्याच्या मुद्द्यावर भाजपच्या नेत्यांमध्ये आता एकमत झालंय. तसंच नवीन सरकार स्थापन करताना येणाऱ्या संभाव्य कायदेशीर अडचणींवर मात करण्याविषयी पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्याचंही बोललं जात आहे. आता भाजपला शिंदे गटाकडून प्रस्तावाची प्रतीक्षा आहे. प्रस्ताव आला तर महाराष्ट्र स्वीकारणार आहे का? कधीपर्यंत येईल तो प्रस्ताव? तुम्ही स्वीकारणार आहात? स्वीकारत असताना कोणकोणते अटी आणि मुद्दे असतील? प्रस्ताव आला नाही, आम्ही 13 जणांपासून चर्चाच केली नाही, तर मी यावर काय म्हणणार? प्रस्ताव येऊ देत, आम्ही बसतो, मग मी तुम्हाला पहिला. शिवसेनेतील बंडानंतर भाजपनं वेट अँड वॉचची भूमिका घेतली असली तरी आता पर्यायी सरकार स्थापनेसाठी पक्ष पातळीवरच्या हालचालींना मात्र चांगलाच वेग आलाय. त्यामुळे आगामी काळात राज्यातील राजकारणात वेगवान घडामोडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.